जाहिरात होणार आहे तो येणाऱ्या पिढीवरती आला. पब्लिक शाळा बंद होणार आहेत आणि प्रायव्हेट शाळा सुरू आहेत. पब्लिक शाळा बंद होणार आहेत, प्रायव्हेट शाळा सुरुवात होणार. त्या प्रायव्हेट शाळेच्या फिया तुम्ही देऊ शकाल का ह्याचं उत्तर? स्वतःला दुसरं उत्तर द्या की आरक्षण नसतं तर तुम्ही नोकरीला लागला असता. आरक्षण नसतं तर तुम्ही नोकरीला लागला असतात का? आरक्षित वर्गामध्ये तुम्ही हुशार आहात म्हणून लागलेला. उद्याच्या पिढीला केंद्र बांधून आपण असा विचार करतो. उद्याच्या पिढीचा केंद्र बांधून उद्याच्या पिढीला जेवढी आयुष्य जगवेल तसंच त्याला असताना जगलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणत होते की आलं मी आजपर्यंत आलेलो आहे, पुढे घेऊन जाता येत नसेल तो तिथ्याच तिथेच टिकून ठेवा, हा आदेश बाबासाहेबांचा. सगळ्या आरक्षण उपभोगाला सुद्धा त्या ठिकाणी असतात. आरक्षणातले जे उपभोगी आहेत त्याला असताना हा सुद्धा आदेश दिला असं ते पाळणार आहे. पुन्हा मोदी सारखा हे की खोरपणा दाखवला. माझा काय त्याच्याशी संबंध काय नाही ना? आता दोन्ही वेळा सात वाजे काढून मला त्याच्याशी काय करायचं? हा जो हे की खोरपणा आहे हा धोकादायक आहे. आपण असावं लक्षात. आरक्षणवादाचा एकेकोरपणा हा त्याच्या कुटुंबापुरता मर्यादित आहे. पण मोदींचा असणारा हा एकेकोरपणा देशाला विघटनेच्या वास्त्यावरती आणून ठेवली आहे. आपण विघटनेच्या रस्त्यावरती आपल्या आले हे आपण असावं लक्षात. आणि म्हणून पंतप्रधान हा त्या अमेरिकेच्या लोकांसारखा विद्वान अजिबात आम्हाला नको ते म्हणतात. काका विद्वान हा बाजारातून विकत घेतला जाऊ शकतो आणि त्याची असणारी विद्वत्ता ही वापरल्या जाऊ शकते हे आपण लक्षात. म्हणून अमेरिकन जनता त्या ठिकाणी म्हणत असते की आमचा असणारा असणार असणार हा स्वतःच्या पोराशी कसा वागतो, हा त्याच्या बायकोशी कसा वागतो याच्यावरती आमचा अवलंबून. बायकोला मारणार असेल आणि टाकून देणार असेल तर आम्ही अजिबात त्याला असा रक्षा. त्याचा हा कुटुंब वत्सल्य नाही. राष्ट्र एक असणार कुटुंब आहे. लग्न तर करतो पण लग्नाच्या आधी